तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही, मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? काय मजेत तर तुम्ही असणारच. आली आता दही अंडी आली, आज काय आता मजा असणार आहे. पण आजचा व्हिडिओ खरं सांगू का, खूप स्पेशल आहे, खूप खास आहे. कारण आज मी असा काहीतरी एक प्रयत्न करणार आहे जो आजपर्यंत कधीच केला नाही. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने मी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेद्वारे जे आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत त्याचं थोडंसं आज इंटरप्रिटेशन करायचा प्रयत्न करणार आहे, त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करणार आहे. पण जीवन कसं जगावं वगैरे ह्याच्यासाठी नाही, मी काही त्याच्यातली तज्ज्ञ व्यक्ती नाही. पण जी काय मला कळालेली भगवद्गीता आहे त्याच्यातनं मी त्याची शिकवण गुंतवणुकीला किंवा गुंतवणुकीच्या क्षेत्रात ही शिकवण कशी वापरता येऊ शकेल याचं मी एक माझं इंटरप्रिटेशन केलेलं आहे, माझं विश्लेषण केलेलं आहे. मी एक डिस्क्लेमर देते की मी भगवद्गीता या अभ्यासात मी अजिबात तज्ज्ञ नाही, मी एक विद्यार्थिनी आहे, माझं शिकायचा प्रयत्न करते. आणि मला जी समजलेली भगवद्गीता आहे त्याचं आणि गुंतवणुकीचं कसं नातं बांधता येईल याचं मी एक माझं विश्लेषण तुमच्यासमोर सादर करणार आहे. तुमचं विश्लेषण नक्कीच वेगळं असू शकतं. जसं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला फक्त ज्ञान देणार आहे, ते तुम्ही नीट शिकून घ्या, पण याचं आचरण कसं करायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं. व्हिडिओत पुढे जायच्या आधी अहो बघा काय आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आपली व्हिडिओज तर बघताय पण सबस्क्राईब नाही केलेलं आहे बऱ्याच जणांनी अजून. सबस्क्राईब करणं फुकट असतं, पण जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकन प्रेस केलं तर जेव्हाही मी एखादा नवीन व्हिडिओ रिलीज करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. हा सगळ्यात मोठा फायदा असतो. आणि हा तर चॅट बघा, अरे बापरे, ज्या कोण महिला आपला चॅनल बघताय याचा अर्थ असा आहे की तुम्ही सुद्धा चॅनल तर बघताय पण फारच कमी महिलांनी सबस्क्राईब केलंय. असं मराठी मुलगी तुमच्यासाठी काहीतरी नवीन प्रयत्न करते, करा पटकन सबस्क्राईब हाणून टाका, बेल आयकन प्रेस करा. मी म्हणलं असं फुकट असतं आणि फुकट ते पौष्टिक. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगुस्त्वकर्मणि. आता या श्लोकातून मी काय शिकले हे मी तुम्हाला सांगते. आपल्या हातात काय, आपल्या हातात कर्म करणे एवढं आपल्या हातात आहे. कर्माचं फळ आपल्या हातात नाही. ओके, बरेच जण असं म्हणतात की तुम्ही कर्म करा आणि फळाची अपेक्षा ठेवू नका. हे माझं विश्लेषण नाही. फळाची अपेक्षा असू शकते ना लोकांना. माझं इंटरप्रिटेशन असं आहे की तुम्ही कर्म करा पण तुमचं लक्ष कर्माकडे असू दे, तुमचं लक्ष फळाकडे नको. कारण तुम्ही फक्त फळाकडे बघत बसला तुम्हाला त्याच्यातनं काय मिळणार आहे हे तुमचं फळ आहे. तुम्हाला फायदा होणार आहे किंवा त्याच्यात तुम्हाला भीती पण असू शकेल, तोटा तर नाही ना होणार, ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष तुमचं केंद्रित करत राहिला तर तुमचं जे काय ड्युटी होती, तुमचं जे काय कर्म होतं तिकडनंच लक्ष तुमचं जाऊ शकतं, नजर तुमची तिकडनं हटू शकते. सो इन्व्हेस्टिंग, गुंतवणूक या क्षेत्रामध्ये ह्याचं मी उदाहरण कसं देऊ शकेन. आता सपोज मला एखाद्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे, माझी ड्युटी काय, माझं कर्म काय. माझं कर्म असंच आहे की गुंतवणुकीच्या क्षेत्रात जेव्हा मी एखाद्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवते तेव्हा त्याचं लेटेस्ट मी फंडामेंटल अनालिसिस करीन. हे माझं कर्म आहे. मी त्या कंपनीचे विक्रीचे आकडे वाढतायत का नाही, त्याचा नफा वाढतोय का नाही, त्याचा पीई रेशो किती आहे, त्याचा डेट टू इक्विटी रेशो किती आहे, त्याचे ऑपरेटिंग कॅश फ्लोज किती आहेत, असे बऱ्याच काय काय गोष्टी मी उदाहरण म्हणून सांगते पटापट. या सगळ्या गोष्टी मी चेक करू शकेन. जर मी टेक्निकल अनालिसिस करत असेल तर त्याचे चार्ट पॅटर्न काय आहे, त्याचं प्राईस ॲक्शन काय आहे, तिथं सपोर्ट लेवलला आहे का, रेझिस्टन्स लेवलला आहे काय, या सगळ्याचा अभ्यास मी करीन. हे सगळं माझ्या हातात आहे, हे सगळं अनालिसिस मी करू शकते. पण एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा मी एखादा शेअर घेते तर गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला मी प्रॉफिटमध्येच असेन का. कारण प्रॉफिट किंवा लॉस होणं हे पूर्णतः माझ्या हातात नाही आहे ना. जरी मी पूर्णपणे अभ्यास केला आणि अचानक रशिया आणि युक्रेनमध्ये काहीतरी घडलं तर झाली वाट लागली, माझा ट्रेड लॉसमध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणून या श्लोकातनं आपण काय शिकायचं तर लक्ष केंद्रित असलं पाहिजे अभ्यासाकडे, आपल्या कर्माकडे, आपल्या ड्युटीकडे, आणि त्याच्यातनं काय आउटकम येईल याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित नसावं. मात्रा स्पर्शा सुकांतेय शीतोष्ण सुख दुःखद आगमा पायिनो नित्या तां स्थिति क्षस्व भारता.
या श्लोकातनं मी काय शिकले, सुख म्हणा दुःख म्हणा हे कुठलेच कायम स्वरूपी नाही राहणार आहेत. जसं उन्हाळा पावसाळा येतो जातो, असे जसे ऋतू बदलतात थोडक्यात, तसंच सुखही येत असतं, दुःखही येत असतं, जातही असतं. सो या श्लोकात आपण शिकतो की जे काही असेल आपली सहनशक्ती तेवढी असली पाहिजे हे दुःख झेलण्याची, आणि ही आशा मनात कायम असली पाहिजे की जरी आज दुःख असेल तरी उद्या सुख नक्कीच येईल. आणि जेव्हा सुख असेल तेव्हाही मनात कुठेतरी भावना पाहिजे की सुखही कायम नसणार आहे, कधी ना कधीतरी दुःख आयुष्यात हे येणारच आहे. आणि या गोष्टीने आपण डिस्टर्ब नाही होता कामा, आपल्याला माहिती असलं पाहिजे की नथिंग इज परमनंट, काहीच कायम नाही राहणार आहे, या गोष्टी कायमच बदलत असणार आहेत. आता हे जे मी शिकले या श्लोकातनं, ह्याचा आणि गुंतवणुकीचा काय संबंध आहे? तर जसं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की जसं सुख आणि दुःख येत राहणार आहे जात राहणार आहे, सुख म्हणजे बुल मार्केट, म्हणजे मार्केट वरती जाण्याची फेस, सगळे सुखी असतात तेव्हा, आणि जेव्हा मार्केट पडतं तेव्हा सगळे दुःखी असतात. तर सुख कायमच मार्केट वरती 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 जात राहणार आहे का हो नाही, कधीतरी खालती येणार आहे ना. सो जेव्हा खालती येणार तेव्हा कायमच खालती खालती जाणार आहे का, नाही कधीतरी वरती येणार आहे ना. सो आपण ह्याच्यातनं काय शिकू शकतो की मार्केट कधी वरती जाईल कधी खालती येईल या सगळ्या ह्याच्यात आपण घाबरून नाही जायचं. आपलं जे काय मेंटल बॅलन्स जो असेल, आपलं एक कंपोजर म्हणतो आपण त्याला, म्हणजे काय, माझं मन स्थिर राहिलं पाहिजे. मी ना मार्केट पडतंय म्हणून घाबरले पाहिजे आणि ना मार्केट खूप वरती जाते म्हणून खूप खुश होऊन अजून 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 वेड्यार्थ विकत घेतलं पाहिजे, बरोबर. सो या सगळ्या गोष्टींमधनं मी काय शिकले की जेव्हा तुम्ही गुंतवणूक करताय तेव्हा तुमचे इमोशन्समध्ये नाही आले पाहिजेत. कारण तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हा मार्केट वरती जाते तेव्हा कधी ना कधीतरी खालती येणारच आहे, आणि जरी खालती गेलं आणि दुःखी असेल तरी कधी ना कधी मार्केट वरती येणारच आहे. इमोशन्सनी तुमचं इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स ड्राईव्ह नाही केलं पाहिजेत, तुम्ही मेंटली खूप कंपोज्ड असले पाहिजे आणि मगच तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे निर्णय घेतले पाहिजेत. या श्लोकातून मी काय शिकले, असं म्हणता येऊ शकतं की एखाद्या व्यक्ती जो खूप झोपतो किंवा एकदमच कमी झोपतो, जो खूप खातो किंवा एकदम कमी खातो, अशा लोकांना योगमध्ये सफलता मिळत नाही. या सगळ्याचा मतित अर्थ काय आहे की आपण अगदी सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं ना तर एकच सारा फ्रेज आहे, अति तेथे माती. ज्या काही गोष्टी आपण करतो त्याचा जर आपण अतिरेक केला, अति झोपलो तरी काही फायद्याचं नाही, एकदमच कमी झोपलो तरी काहीच फायद्याचं नाही, अति खाखा केलं तरी पण काही फायद्याचं नाही, अगदीच कमी खाणं केलं तरी पण काही फायद्याचं नाही, तुम्हाला यश मिळेलच असं नाही सगळ्या गोष्टींमधनं. आता तुम्ही म्हणाल की रचना हे सगळं काय आणि ह्याचं आणि गुंतवणुकीचा काय संबंध आहे. आय थिंक अति तेथे माती हाच आपण मंत्र आपल्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात लावू शकतो. आपण ह्याचं इंग्रजीत जर थोडंसं सांगायचं झालं तर ह्याला सोपं असं म्हणतात की सगळं मॉडरेशनमध्ये असलं पाहिजे, अति नाही करायचं कशाच. आता ह्याचं गुंतवणुकीच्या क्षेत्रात मी कसं म्हणेन की काही जण काय करतात, अति झोप अति भोजन सारखं अति स्टॉक्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये, 100-100 स्टॉक्स लोक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन बसतात, किंवा अतिशय कमी जेवायचं अतिशय कमी झोपायचं, तसं एकच स्टॉक आमच्या पोर्टफोलिओमध्ये हे दुसरं टोक. सो जसं अति स्टॉक्स घेऊनही तुम्हाला इन्व्हेस्टिंग या क्षेत्रात यश मिळणं थोडं अवघड आहे, तसं एकच स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं याच्यातूनही तुम्हाला यश मिळणं थोडं अवघड आहे. ओके, सो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नका करू, या सगळ्याचं एक संतुलन असावं हे महत्वाचं. अजून एक जर तुम्हाला याचंच एक वेगळं इंटरप्रिटेशन द्यायचं झालं ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून, काही जण काय करतात, दिवसातनं 3-3, 5-5, 10-10 वेळेला ट्रेड मारतात, मी एवढे ट्रेड केले की कदाचित कुठे ना कुठेतरी प्रॉफिट सुटेल या दृष्टिकोनातून. सो हे एक टोक झालं, दिवसातनं 5-10-15-20 ट्रेड, आणि एक काय झालं, मी ना वर्षातनं एकदाच किंवा 2 वर्षांमधनं एकदाच एकच ऑर्डर प्लेस करतो. हा, असंही नाही, परत तेच एक टोक झालं, हे दुसरं टोक झालं, इथंही संतुलन हवं. सो जर तुम्ही अति तेथे माती हे जर एक बेसिक प्रिन्सिपल आपल्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात सुद्धा जर अप्लाय केलं तर तुम्हाला यश मिळण्याचं, म्हणजे अति तेथे माती करायचं नाहीये हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं, मॉडरेशनमध्ये सगळ्या गोष्टी केल्या तर गुंतवणुकीच्या क्षेत्रात सुद्धा यश मिळण्याची शक्यता वाढते. इति ते ज्ञानमाख्यातम्
हा श्लोक जो मी आत्ता म्हणून दाखवला तो भगवद्गीतेतला माझा वन ऑफ द मोस्ट फेवरेट एक लाडका श्लोक आहे माझा. कारण याच्यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे काही गुपित ज्ञान आहे ते मी तुला सगळं सांगितलेलं आहे. थोडक्यात अर्जुनाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत आता पोचलेलं आहे. पण याच्यातही भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की मी जरी हे ज्ञान तुला दिलं असेल तरी सुद्धा ते जसंच्या तसं घ्यायची गरज नाहीये. मी जे तुला ज्ञान दिलं आहे त्याच्यावर तू विचार कर, तुला जे योग्य वाटतंय त्या पद्धतीने त्याचं आचरण कर. सो किती मोठी गोष्ट आहे बघा. भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्याला सांगतात की हे असंच करायचं आणि तसंच करायचं असं नाहीये. ते म्हणतात मी जे सांगितलं त्याच्यावर तुम्ही विचार करा, सत्सद विवेक बुद्धीने विचार करा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्या पद्धतीने तुम्ही या गोष्टींचं आचरण करा. आता या सगळ्या गोष्टींचं मी गुंतवणुकीच्या क्षेत्रात कसं बरं एक इंटरप्रिटेशन करू शकते. तर तुम्ही अनेक वेळेला बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटर्सचं किंवा फायनान्स एज्युकेटर्सचं काही लोकांचं यूट्यूबवरती लेक्चर बघत असाल. बऱ्याच वेळेला असं होतं की अमुक व्यक्ती हा स्टॉकबद्दल बोलते का मी हा स्टॉक घेऊन टाकते, अमुक व्यक्ती या स्टॉकबद्दल सांगते का मी तो विकून टाकते, वॉट एव्हर. असं आयडियली आपण नाही करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरचा व्हिडिओ बघताय तो तुम्ही ते ज्ञान तुम्ही नक्की घ्या, पण ते ज्ञानाचा उपयोग कसा करायचा आहे, ते जे मिळालेलं ज्ञान आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं अंमलात आणायचं आहे हे तुम्ही विचार करून मग त्याच्यावरती निर्णय घेतले पाहिजे. सो कदाचित जर मी एखाद्या स्टॉकबद्दल काही आपल्या युट्यूब व्हिडिओवर बोलले असेल तर आयडियली काय करणं अपेक्षित आहे, रचनाने कसं बरं याचं विश्लेषण मांडलेलं आहे, मला ते पटत आहे का, मला ते नाही पटत आहे का, मी काय अभ्यास केलेला आहे त्याच्यावर, हे सगळं करून मग तुम्ही तुमचा निर्णय घेतला पाहिजे. सो आय होप खूप चांगला हा एक श्लोक जो आहे भगवद्गीतेतला तो तुम्हाला नक्की आवडला असेल आणि गुंतवणुकीचं आणि या श्लोकाचं कसं एक छान कनेक्शन बसू शकतं. आय होप तुम्हाला हे नक्की कळालं असेल. आता वळूया पाचव्या श्लोकाकडे, पण हे तुम्ही माझ्याकडनं नाही शिकणार आहे, हे तुम्ही आपल्याच चॅनलच्या इतर मेंबर्सकडनं शिकणार आहे. कुठे? कॉमेंट सेक्शनमध्ये. कसं? गृहपाठ आलाच. आता गृहपाठ काय? प्रत्येकाने भगवद्गीतेतला एक श्लोक, फक्त एक श्लोक वाचायचा प्रयत्न करा. तुम्हाला इंटरनेटवरती, गुगलवरती म्हणा, यूट्यूबवरती म्हणा, तुम्हाला त्याचं विश्लेषण मिळेल. पण आपण म्हणलं तसं जे काही व्यक्तीने त्या व्यक्तीने विश्लेषण दिलंय तेच विश्लेषण बरोबर असं नाही. तुम्ही पण त्याच्यावर विचार करा की तुमचं मत काय आहे, हे विश्लेषण कसं असेल, काय असेल. कुठल्या तरी एका श्लोकाचं विश्लेषण करून त्याचं आणि गुंतवणुकीचा काय संबंध आहे हा संबंध लावायचा प्रयत्न करा. आणि एक श्लोक तरी कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. याच्यातून तुम्ही विचार करा, बाप रे, असं जरी 100 जणांनी एक श्लोक जरी त्याचा गुंतवणुकीशी संबंध चांगल्या पद्धतीने लावून दाखवला तर या व्हिडिओचं कॉमेंट सेक्शन म्हणजे ज्ञानाचा सागरच असेल. सो हीच आपली एक वेगळ्या पद्धतीची प्रार्थना असेल भगवान श्रीकृष्णासाठी असंही आपण म्हणू शकतो. कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. विसरायचं नाहीये, लाजायचं नाहीये. का? कारण शायद माझा नाही, आपला आहे.